पुरस्कार जो आहे हा मला मिळाल्याचा आनंद आहेच, पण तो ज्या विषयात मी काम केलं, शिक्षण, पारधी वंचितांचं शिक्षण, गुरुकुल किंवा पारधी समाजातल्या सगळ्या समस्या, त्यामुळे ह्या समस्येला जे काम केलं याचा अर्थ ह्या समस्या समाजाला कळल्या, शासनालाही ह्या समस्या समजलेल्या आहेत, त्यामुळे त्या समस्येला हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यातले अनेक कार्यकर्ते आहेत ज्यांचं नावही कुठे वर्तमानपत्रात येत नाही, आलंच तर चोरी दरोडेखोर अशाच प्रकारचं येतं, पण त्यांच्यात खूप प्रामाणिकपणा आहे. अनेक जणांनी चोऱ्या करणारे सुद्धा माझ्याकडे आल्यानंतर पोलिसांमध्ये हजर झाले ते त्या काळात. त्यामुळे हा पुरस्कार हा अशा सगळ्या श्रम करणारे आमचे कार्यकर्ते, शिक्षक, अनेक जण, माझ्या घरातले आमचे कुटुंबीय आहेत, पत्नी आहे, मुलं आहेत, यांनी ह्या 40 वर्षाच्या काळात माझ्याकडनं काही अपेक्षा धरल्या नाहीत. त्यांचं त्यांनी स्वतः श्रम केले आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात आज आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या सदिच्छांमुळे हा पुरस्कार मिळाला. पुरस्काराने कुठेतरी जबाबदारी वाढली असं वाटतं. एक नक्कीच असतं की कुठलाही पुरस्कार ज्यावेळी कोणी देतो त्यावेळेला तुम्ही आणखी काम करावं, अजून काही चांगलं करावं यासाठीच तो पुरस्कार असतो. आणि माझ्या याच्यामध्ये असं आहे की मी रोज माझं नवीन काहीतरी चालू असतं इथे शिक्षणाच्या याच्यात. आता आम्ही जशी ही मुलं शिकली आहेत त्या मुलांना तर पुन्हा त्यांच्या गावी व्यवसाय काढून द्यायचे, त्याची आत्ता आमची आखणी चाललेली आहे. आणि या पुरस्कारामुळे ते अधिक जोमाने करता येईल, लोकांचा पाठिंबाही त्याला अधिक मिळेल असं मला वाटतं.